नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मैं प्राध्यापक दिनेश कदम पाटील सर, प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चैनल वर महाराष्ट्रातील माझ्या तमाम विद्यार्थ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच आज विधानसभेमध्ये मंत्री महोदयांनी या ठिकाणी काय केलेलं आहे, घोषणा केलेली आहे। आर आर पाटील उर्फ आबांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये तब्बल 60,000 पोलीस भरतीची या ठिकाणी जी घोषणा मागे केलेली होती, त्यातलीच आता या ठिकाणी पोलीस भरतीचा तिसरा टप्पा जो आहे, तिसरा टप्पा पोलीस भरतीचा या ठिकाणी निघणार आहे। आणि एक नाही दोन नाही तर तब्बल यामध्ये 7,000 पदे या ठिकाणी मित्रांनो असणार आहेत। आणि विशेष म्हणजे ही जी सध्याची पोलीस भरती आपली चालू आहे 2019 ची, ही संपूर्ण पोलीस भरती उद्याच्या 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत एनी हाउ कंडिशन प्रत्येक पोलीस मुख्यालयाला ही भरती जी आहे ती कंप्लीट करायची आहे। आणि आज मंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही तिसऱ्या टप्प्यातली पोलीस भरती या ठिकाणी ही भरती पूर्ण झाली, म्हणजे 15 फेब्रुवारी 2022 नंतर लगेचच या ठिकाणी जागा काढणार आणि त्या जागा असणार आहेत तब्बल याच्यामध्ये एकूण 7,000। मित्रांनो, ही महाराष्ट्रातली गरीब भूतपूर्व जी काही आपले विद्यार्थी आहेत जे मैदानावर या ठिकाणी घाम घालतात, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही एक मित्रांनो सुवर्ण संधी आहे की लगेचच 15 फेब्रुवारी 2022 नंतर 7,000 पदांची मेगा पोलीस भरती या ठिकाणी निघणार आहे। मित्रांनो, आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो की उद्याच्या 1 जानेवारी 2022 पासून प्राध्यापक दिनेश कदम पाटील सरांचे परिपूर्ण मराठी व्याकरण व शब्द संग्रहाची या ठिकाणी निशुल्क मोफत जी आहे ती आपल्या युट्यूब चॅनलवर बॅच सुरू होणार आहे। मित्रांनो, तर बघा ही बॅच जी आहे ती 1 जानेवारी 2022 पासून सुरू होणार आहे। मित्रांनो, वेळ असेल संध्याकाळी ठीक संध्याकाळी आठ वाजता प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या युट्यूब चॅनलवर आपल्याला ही बॅच पाहायला मिळेल। मित्रांनो, विशेष म्हणजे जर कुणाला काही अडीअडचणी असतील तर माझा मोबाईल नंबर सुद्धा मी दिलेला आहे, 99 22 033 567 हा माझा काय आहे मित्रांनो मोबाईल नंबर आहे। तर मित्रांनो लक्षात ठेवा, उद्याची 1 जानेवारी 2022 पासून ठीक संध्याकाळी 8 वाजता प्राध्यापक दिनेश कदम पाटील सरांचे परिपूर्ण मराठी व्याकरण व शब्द संग्रहाची निशुल्क मोफत बॅच आपल्याला या ठिकाणी मित्रांनो लाईव्ह मध्ये तुम्हाला या ठिकाणी बघता येणार आहे। आणि मित्रांनो, मंत्री महोदयांनी काय सांगितलं ते आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे याच व्हिडिओमध्ये काय करणार आहोत पाहणार आहोत। तत्पूर्वी मी पुन्हा सांगू इच्छितो मित्रांनो की उद्याच्या 1 जानेवारी 2022 पासून संध्याकाळी ठीक 8 वाजता लाईव्ह मध्ये प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर जिसमें है दम वो है फक्त दिनेश कदम या युट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, निःशुल्क आणि मोफत बॅच या ठिकाणी मराठी व्याकरणाची तुम्हाला मिळणार आहे। मित्रांनो, म्हणून मित्रांनो सांगावं असं वाटते, जाता जाता उठ मर्दा घे भरारी, उठ मर्दा घे भरारी, कर पोलीस भरतीची तयारी आणि हो महाराष्ट्र प्रशासनामध्ये अधिकारी। ओके, धन्यवाद मित्रांनो। आपण पोलीस दलामध्ये 50,000 पदे निर्माण करणार आणि ते काही केलं नाही असं सांगितलं, तर याच्या संदर्भामध्ये आर आर पाटील साहेब ज्यावेळेला राज्याचे गृहमंत्री होते, राज्याचे गृहमंत्री असताना त्यांनी 60,000 पोलिसांची भरती करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला होता वेगवेगळ्या टप्प्यामध्ये। त्या काळामध्ये 10,000 पोलिसांची भरती झाली, त्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आता 5,200 पोलिसांची भरतीचं काम सुरू आहे आणि आता त्याच्यातच तिसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा आणखीन लगेचच ही भरती संपली की संपली 7,000 पदं भरण्याच्या संदर्भातला निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही कारवाई सुरू करू। पण मी आपल्याला सांगू इच्छितो की आज राज्यातलं जे पोलिसांचं बळ आहे ते बळ कमी आहे, त्याच्यासाठी आता आम्ही पुन्हा मंत्रिमंडळाच्या समोर जाऊन ही जी 50,000 पदं जी भरायला पाहिजेत ही 50,000 पदं भरण्याच्या संदर्भामध्ये निश्चित प्रकारे आम्ही त्याच्यामध्ये निर्णय करू आणि राज्याची पोलीस व्यवस्था बळकट करण्याच्या संदर्भामध्ये आपण प्रयत्न करू। फॉरेन्सिक